शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यामध्ये कोणती चांगली व्हरायटी आहे किंवा जी काही सावं आलेली तर सावं पावसाळ्यात चालणार का, याचा आज आपण लाईव्ह या ठिकाणी मी प्लॉट दाखवणार आहे. मित्रांनो, मी निखिल गायकवाड, चांदवड तालुक्यामध्ये आपलं एक खेडेगाव आहे मित्रांनो, दुगाव या ठिकाणी राहतो. साधारणपणे मी सावची लागवड 28 मेला केली होती. त्या टायमाला खूप सारं टेम्परेचर होतं. त्या टायमाला साधारणपणे 43 पर्यंत आमचं टेम्परेचर गेलेलं होतं इकडं चांदवड तालुक्याचं, आणि त्याच्यामध्ये मी लागवड केली. साधारणपणे सुरुवातीला खूप कमी पाणी होतं. पाणी कमी असल्यामुळं आपल्याला व्हरायटी चांगल्या प्रमाणात निवडायची होती आणि चांगलं उत्पन्न देणारे, जेणेकरून मागच्या वर्षी मी पिंपळगाव मार्केटला बघितलं, त्याला प्रतिसाद चांगल्या प्रमाणात अशी व्हरायटी कोणती चालली व त्याला चांगला भाव, जेणेकरून आपण जे काही टोमॅटो लावतो तो टोमॅटोमधील जो काही तेजी मंदी येते मित्रांनो, तर त्या मंदीमध्ये चांगल्या प्रमाणात कोणता टोमॅटो विकला गेला पाहिजे आणि कोणता विकतो, तर याचं मी साधारणपणे मार्केटचा सर्वे केला आणि मार्केटचा सर्वे केल्यानंतर मी एक व्हरायटी चांगल्या प्रमाणात निवड केली, ती म्हणजे सिजंटा कंपनीची 6 व्हरायटी. आता सध्या मी व्हरायटीवर काम केलं मित्रांनो, आणि मी माझ्या स्वतःच्या घरी लावलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पाठीमागं अप्रतिम प्रकारचा. यावर्षी सध्याच्या साधारणपणे खूप सारे पावसानी किंवा उन्हानी जे काही कमी जास्त होणारं तापमान आहे, तापमानामध्ये जास्त प्रमाणामध्ये अपडाऊन होणारं क्लायमेट आहे, त्याच्यामध्ये खूप सारा त्रास झाला. ह्या त्रास सर्व त्रास एक खटी आला. ह्या त्रास होऊन पण जी काही व्हरायटी टिकली ती म्हणजे सिजंटा कंपनीची 6 व्हरायटी टिकलेली. आणि मी स्वतः प्रयोग केले आणि माझा अतिशय मी बघितलं, शेतकऱ्यांचे पण प्लॉट बघितले, तर जास्तीत जास्त येणारा लवकर उशिरा येणारा करपा किंवा बॅक्टेरियल स्पॉट ह्या व्हरायटीवर जास्त प्रमाणात आला नाही, कारण की ह्या व्हरायटीनी तेवढी प्रतिकार सहनशीलता चांगल्या प्रमाणात आहे. मी एक विचार केला, पिंपळगाव मार्केटला जे काही देशी वाण चालतं मित्रांनो, देशी वाणला मार्केट मागणी जास्त आहे. व्यापाऱ्यांशी मी चर्चा केली तर व्यापाऱ्यांनी मला चांगल्या प्रमाणात प्रतिसाद दिला, तर चांगल्या प्रमाणात या वर्षी पण त्याला बाजारभाव राहील अशा पद्धतीने मी सिजंटा कंपनीची 6 व्हरायटी लावली होती. आणि मला जी काही सेटिंग भेटली मित्रांनो, याची फुल सेटिंग झाली, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो फळाचा जो काही आकार झाला मित्रांनो, फळाची चमक झाली, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जो काही आपल्याला जास्त प्रमाणात झाडाला फळ सेटिंग होणं हे मला चांगल्या प्रमाणात ह्या व्हरायटीमधून भेटलं. त्यानंतर साधारणपणे मी तुम्हाला सांगतो तर पावडरीचं जे काही स्प्रे घेतले, स्प्रे ज्या टायमाला आमच्याकडं पाऊस जास्त प्रमाणात झिमझिम चालू होता, फुल ड्रॉपिंग जास्त प्रमाणात होती, तर मला ह्या व्हरायटीमध्ये एक कॅरेक्टर चांगल्या प्रमाणात दिसलं की याची फुल ड्रॉपिंग आपल्याला कमी प्रमाणात झाली. त्याच्यानंतर जो काही पाऊस येतो आरली करपा गेरवा टिपका याच्यापासून व्हरायटी जास्त प्रमाणात सहनशीलता झाड जास्त प्रमाणात करतं. आणि एक विषय असा आहे मित्रांनो, आजच्या रोजीला मी ह्या प्लॉटमध्ये उभं आहे, तर ह्या प्लॉटमध्ये मी भेसळ डोस काहीच वापरलेला नव्हता, फक्त शेणखत टाकलेलं होतं आणि जे काही आपलं न्यूट्रिशन मॅनेजमेंट मित्रांनो, जे काही लिक्विड आपण ड्रिपद्वारे खतं देतो ते खतांचा वापर करून आजच्या रोजीला मी प्लॉट अशा पद्धतीने, हा प्लॉट 50 दिवसाचा झालेला आहे मित्रांनो, 50 दिवसामध्ये आजच्या रोजीला आपल्याला जे काही फळ आहे फळ पण चांगल्या प्रमाणात लागलेलं आहे आणि पानापासून तर पूर्ण शेंड्याचं वरचं पान याच्यावर आपल्याला काही प्रमाणात रोगाचा काहीच अटॅक झालेला नाही, की अशा पद्धतीने चांगल्या प्रमाणात आपल्याला एक व्हरायटी भेटलेली आहे आणि याच्यावर आपण चांगल्या प्रमाणात काम केलेलं आहे. आजच्या रोजील शेतकऱ्यांना हाच आपल्याला संदेश द्यायचा आहे मित्रांनो, जेणेकरून खूप शेतकरी तुम्ही प्लॉट बघून घ्या. मी आजच्या रोजीला प्लॉट पूर्णपणे मी डेव्हलप केलेला आहे, चांगल्या प्रमाणात एक्सलंट प्लॉट आहे. अशा पद्धतीने हा प्लॉट डेव्हलपमेंट करून आज रोजी 6 ही व्हरायटी पावसाळ्यात लावलेली आहे आणि मला त्याचा अतिशय चांगल्या प्रमाणात प्रतिसाद भेटलेला आहे. धन्यवाद.